हाय, गुड इवनिंग मित्रांनो. तर हे बघा, इथे शेंगा उपणायच्या आणि निवडायच्या चालल्या आहेत. हे बघा, इथं शोभा बसली आहे शेंगा निवडत. आता वैम काढल्यापासून आता 5-7 दिवस झाले, 5-7 दिवस झाले आता वाळवून घेतले. आता हे बघा, आमच्या वहिनी आता उपणत आहेत शेंगा. त्या मंगल वहिनी पण साथ देत आहेत, आईची लाडकी मैत्रीण वहिनीवर बघा की नका या. ह्याचं रोज ध्यान होत आहे, तो इथंच राहतात बघा. या ठिकाणी या घराच्या पाठीमागेच घर आहे, तिथं राहते ती. त्यांना आईचं कुठला व्हिडिओ बघितला की मंगल वहिनीसारख्या रडतच बसते ती. लय आठवण येते आईची. तर ह्या अशा बघा शेंगा आता वाळून निघाले आहेत. हे बघा, मंगल वहिनीने लावलेली केळीची झाडे, म्हणजे दोघांनी मिळून लावलेली मस्तपैकी झाडे. नाही तर सीताफळीचं झाड आहे बघा त्यांचंच. सीताफळं लागले ती, पण अजून लहान 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 सीताफळ आहेत. हे बघा लहान लहान सीताफळं. इथं बघा चिक्कूचे पण झाड लावले आहे. हे मंगल वहिनीचे वावर आहे, त्याने वावराच्या शेजारी चिक्कूचे झाडे वगैरे लागले आहेत बघा. हा बघा, ही बघा मग कशाचं फुल आहे वहिनी. व गलांडा कसला आहे बघा, म्हणजे मखमलीगतच दिसते फुल, पण खाली वेगळंच, म्हणजे त्याचे पानं वगैरे वेगळेच आहेत बघा. वेगळंच फुल मी पहिल्यांदाच असतं फुल झाड पाहिलं. कोणाला नाव माहीत असेल वहिनी गालांडा म्हणते ते, मग कसला गालांडा काय कळना झालं. हे बघा, 2 ते 3 पोते शेंगा निघाले ती. मोठेचे मोठे ठिके भरून ठेवले ते, असली 5 ठिके भरून आहे ते, म्हणजे जवळजवळ 2.5 पोते तरी शेंगा असतेले. तर आई ह्या शेंगा पाहू शकली नाही, आधीच निघून गेली सोडून, फक्त भुईमूग लावून पाणी पाजून गेली. भुईमूग काढायच्या आधी 8 दिवसच. हाय शोभा, हाय करते. तर या सगळ्यांनी शेंगा सोलायला उपणायला खायला पण या बाजूला. से बघा आपले घर पहा, हे पहा जुनेच घर आहे आपले. आईची इच्छा होती घर बांधायची, पण ते एक स्वप्न आईचे अपूर्णच राहिले. हे पहा आपले जुने घर आहे लांब लचक. या बाजूने बघा, असे ही घराची मागची बाजू आहे, इकडे आपला पारडा, आणि हे असे घर. ह्या असं शेंगा आता उपणून ह्याच कणगीमध्ये ठेवून ठेवायचे आहेत. आईनं कणगीसुद्धा घेऊन ठेवले आहेत बघा. एका कणगीला कलर पण दिला आहे. आज लाईट नाही त्याच्यामुळं आता आज जर गेलो तर काय दिसणार नाही उजेड. तुम्हाला पहिले मी घराचा व्हिडिओ दावलाच आहे. तर असे 1, 2, 3 लांबीने 4 मोठ्या मोठ्या खोल्या आहेत. पुढील बाजूला मेन रस्ता आहे, आणि या ठिकाणी चालले आहेत बघा शेंगा उपणायच्या. तर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा. तर चला, ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचे धन्यवाद, बाय.